हा नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गंगाधर भुसेकर। आज आपण सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे या तासगाव येथील शेतकरी यांच्याकडे आज आलेलो आहोत। तर आपण त्यांचा परिचय करून त्यांनी कोणते प्रोडक्ट वापरले, त्यांचा रिझल्ट कसा वाटला हे आपण त्यांच्याकडं समजून घेऊया। तर राम राम साहेब, नमस्कार। नमस्कार मॅडम, आपला परिचय थोडा आपल्या शेतकरी बांधवांचा। माझं नाव विजय राजाराम पेटकर, राहणार तासगाव, जिल्हा सांगली। आपल्या इथं 1-2 एकर शेती आहे आणि हा ऊस लागवडीचा आहे आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने आम्ही ऊस करत होतो, पण रिझल्ट काय एवढा येत नव्हता। तुम्ही ऊसाला काय नेमकं वापरलं? आम्ही ऊसाला दत्ता कंकाळ सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जीवाणूचं एक पाकिट दिलं होतं, त्या जीवाणूचं स्लरी करून आम्ही वापरली आणि त्यामुळं एक खत आपटे करून झाड चांगले झाले। ते पहिल्या ऊसामध्ये आणि या ऊसामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? आम्ही 1-2-3 वर्ष आता ऊस करत होतो, पण एवढी उंची वाढली नव्हती ऊसाची आणि हे 4 महिन्यापूर्वी ऊस लहानच होता, वाढत नव्हता ऊस। अच्छा। आणि सरांनी जेव्हा स्लरी वापरायला सांगितले, जीवाणू दिले, अच्छा, तेव्हा ते ऊस झपाट्याने वाढले चांगले। म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की हे प्रोडक्ट वापरल्यानंतर 100% तुमच्या ऊसाच्या क्वालिटीमध्ये, उंचीमध्ये हा बदल दिसतोय? 100% बदल झालेला आहे। म्हणजे रिझल्ट आहे तुम्हाला असं म्हणतो? जमिनीत काय फरक वाटला सर तुम्हाला? जमीन जेव्हा तुम्ही जीवाणू टाकले, पहिला हार्ड होती, आता जरा भुसभुशीत झालेली आहे आणि त्यामुळं असं मुळ्या वाढल्या असतील असं मला वाटतंय, त्यामुळे चांगलं। जमीन पहिली कडक होती, त्यामुळे पिकाची थोडीशी जी हाईट उंची वगैरे होती ती कमी होती आणि पीक थोडं फुफुसत असल्यासारखं वाटत होतं मला, वाटत होतं। परंतु हे जीवाणू सोडल्यामुळे जमीन भुसभूस झाली आहे, खाडीकत पांढऱ्यामुळे आपण वाढले असतील आणि जीवाणूला जीवाणू खाद्य अवेलेबल करून दिल्यामुळं त्या झाडाची उंची वाढली आहे। तर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे? 1 नंबर। आणि रिझल्ट पाहिजे तसा आलेला आहे। बरं, बाकी आमचे जे शेतकरी बांधव आहेत यांना तुम्ही नेमकं काय सल्ला द्याल तुमच्या अनुभवात? नाही, मी म्हणते ती ही सगळ्यांनीच वापरायला पाहिजे, कारण की आता गरज आहे, कारण की माणसांना माहीत नाही की जीवाणूची किती गरज आहे जमिनीसाठी, झाडासाठी। ते आता त्या ह्या प्रोडक्टमुळं लक्षात आलं की किती गरज आहे आणि ते सगळ्यांनी 100% वापरलं तरी सगळ्यांचा फायदा होईल मला वाटतं। तर प्लीज बाकी शेतकऱ्यांना काही सल्ला वगैरे जर तुम्हाला जे तुमच्याकडनं मार्गदर्शन हवं आहे, प्लीज आमच्या शेतकरी बांधवासाठी तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा, जेणेकरून या एरियामध्ये या सांगली जिल्ह्यात आमचे शेतकरी बांधव बाकी जे तुम्हाला साहजिकच कॉन्टॅक्ट करतील। माझा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर येतात प्लीज शेअर करा। माझा नंबर आहे 84-585-13-511। मी तासगावमध्ये राहिलो आहे आणि आपली शेती इथं आहे आणि कोणाला काय अडचण आली तर दत्ता कंकाळ सरांना पण फोन करू शकता आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू। ओके, थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू, धन्यवाद।